नमस्कार, मी नितीन शिंदे. आपण पाहताय बोलबिंदास. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. या आघाडीवर असणाऱ्या महिला दीपस्तंभासारखे काम करून समाजामध्ये आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. अशाच एका नवदुर्गेबरोबर आपण आज बोलणार आहोत. त्या आहेत सन्मिता शिंदे धापटे. नमस्कार ताई. नमस्कार सर. आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. थोडी तुमची पार्श्वभूमी सांगावी अशी. माझं नाव सरांनी सांगितलं तर सन्मिता धापटे शिंदे. मी अगदी लहान असल्यापासून गाणं शिकते आहे, पण खरं तर मला सांगायला आवडेल की माझा चेहरा किंवा माझं गाणं, माझा आवाज हा सगळ्यांपर्यंत पोहोचला तो सूर्णवादे आज नवा या कार्यक्रमामुळे. त्यामुळे मी त्या कार्यक्रमाची खूप मनापासून आभारी आहे की एक नवीन ओळख त्या कार्यक्रमाने मला मिळवून दिली. पण सूर्णवा ध्यासनवा हे सुरू करायच्या अगोदर तुम्ही गायनाची सुरुवात कशी केली होती आणि केव्हापासून तुम्ही गायनाच्या येतात? मी साधारणतः 3-4 वर्षाची असल्यापासून गाणं शिकते असं म्हणायला हरकत नाही. माझे वडील आर टी ओ ऑफिसर होते आणि ते त्यांना गाण्याची प्रचंड आवड होती, त्यामुळे ते क्लासेसला जात होते, गाणं शिकत होते. आणि माझे जरा लहान असल्यामुळे त्यांच्या क्लासमध्ये लुडबुड सुरू झाली की जाऊन बसणं, गाणं ऐकणं. आणि हळूहळू त्यांच्याही लक्षात आलं की हिला बहुतेक गाणं आवडतं आहे, तर मग 5-6 वर्षाची असल्यापासून बडबड गीतं आणि मग तिथून मग शास्त्रीय संगीत, लाईट म्युझिक असा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला एकदम लहान असताना तुम्ही असं कोणतं गाणं गायलं होतं तुम्हाला असं वाटलं की आपण हे गावं किंवा या प्रकारची गाणी गावी? अगदी लहानपणीचं मला आठवत नाही आहे, पण तरीसुद्धा म्हणजे शाळेत असताना मला खूप जास्त फरमाईश 2 गाण्यांची असायची. एक म्हणजे फुललेले रे क्षण माझे आणि सांजय गोकुळी. ते दोन्ही गाणी माझी प्रचंड आवडती होती. कधीही गाणं गा म्हटलं तर मी या 2 पैकी 1 गाणं गायचे. अच्छा, तुम्हाला कोणत्या प्रकारचं संगीत आवडतं? मला प्रत्येक प्रकारचं संगीत ऐकतं असं आवडतं. पण गाणी गायला कोणत्या प्रकारचे आवडतात किंवा तुमची आवड काय? मला आवडतं हे सुगम संगीत, म्हणजे सुगम संगीतामधले वेगवेगळे फॉर्म्स जसं की गझल, भावगीत, भक्तिगीत, लावणी, हे सगळे प्रकार मला गायला ऐकायला आवडतात. तुम्ही अल्पावधीत एक गायिका म्हणून खूप चांगलं नाव मिळवलं, यासाठी कुठलं असं कदा शास्त्रशुद्ध संगीताचं काही शिक्षण घेतलं आहे का किंवा गायकीचं काही असं शिक्षण आहे का? हो, म्हणजे मला असं वाटतं की आपल्या शास्त्रीय संगीत हे आपल्या संगीताचं मूळ आहे आणि त्यामुळे माझीही सुरुवात त्याच मुळांना धरून झाली आहे. सुरुवात मी अगदी सारेगम अलंकारपासून शिकायला सुरुवात केली आहे आणि त्यानंतर माझ्या लक्षात येत गेलं की शास्त्रीय संगीत हे किती महत्त्वाचं आहे कुठलंही गाणं सादर करण्यासाठी, मग ते सुगम संगीत असू दे किंवा शास्त्रीयसाठी, तर आपण ते शिकतोच. तर शास्त्रीय संगीताचं मी शास्त्रशुद्ध शिक्षण घेते आहे आणि मी पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा क्लासिकल म्युझिकमध्येच केलं आहे, SNET मधून. तुम्हाला कधीपासून असं वाटायला लागलं की आपण याच क्षेत्रात पुढे जायचं आहे आणि ह्याच क्षेत्रात आपल्याला करिअर करायचं आहे? मला असं वाटतं की साधारणतः 9वी 10वीत असताना माझं ठरलं होतं की मला गाणंच करायचं आहे काहीही झालं तरी. आणि त्यामुळे मी 10वी झाल्यानंतरसुद्धा आर्ट फॅकल्टी सिलेक्ट करून मी 11वीपासूनच म्युझिक हा विषय माझ्या अभ्यासात कसा असेल याचा पूर्ण विचार करून मग 11वीलाच मी SNET मध्ये ॲडमिशन घेतलं, जे माझं पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा म्हणजे जवळपास पुढची 7 वर्षसुद्धा मी SNET मध्येच होते. पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही मानसशास्त्र याच्यामध्ये केलं आहे? हा, मी डिप्लोमा केला, सायकोलॉजिकल डिप्लोमा केला मी काउन्सिलिंगचा, कारण मला मानसशास्त्र हा विषयही माझ्या खूप जवळचा होता आणि मला कायम असं वाटतं की संगीत आणि मानसशास्त्र ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. असं एखादं उदाहरण काय? एखादं गाणं सादर करत असताना मला खूपदा असं वाटतं की आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या खूपदा पुष्कळदा त्या गाण्यांमध्ये उतरतात आणि म्हणून ते सगळं अभ्यासण्यासाठी मला असं वाटलं हे गरजेचं आहे. ओके, तुम्ही मोगरा फुलला म्हणून असा कार्यक्रम करता आणि त्याचे काही 500 जास्त प्रयोगसुद्धा झालेत, तर मोगरा फुलला ही नक्की काय आहे कन्सेप्ट आणि ती कशी पुढे गेली थोडक्यात सांगा? मोगरा फुलला ही एक अशी कन्सेप्ट आहे की जिथे ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन चरित्राचा प्रवास आम्ही कथा आणि संगीत या माध्यमातून उलगडत जातो. ही कन्सेप्ट आहे खरं तर माझ्या मिस्टरांची, गणेश शिंदे यांची.
आणि लग्नानंतर मी त्या सगळ्या कन्सेप्टचा एक भाग झाले की तिथे त्या कार्यक्रमामध्ये गाणी सादर करणं किंवा अभंग किंवा त्या कार्यक्रमाची कथा जी आहे ती पुढे नेण्यासाठी काही गाणी अभंग अशा पद्धतीने एक सादरीकरण या कार्यक्रमाचं असतं. आणि मला सांगायला खूप छान वाटेल की या कार्यक्रमाचा जो 500वा प्रयोग झाला त्या प्रयोगासाठी स्वतः संगीतकार अवधूत गुप्ते सर आले होते. त्यानंतर पद्मश्री पद्मजाताई पेनाणी याही कार्यक्रमाला येऊन गेल्या आणि त्यांच्याकडनंही या कार्यक्रमाचं खूप कौतुक झालं. तुम्ही कोणत्या कोणत्या गायकांच्या बरोबर काम केलं? मी खरं तर मला संधी मी तुम्हाला म्हटलं तसं की सुनहानंतर एक खूप मोठा कॅनव्हास ओपन झाला की मी काय काय करू शकते कोणाकोणासोबत काम करू शकते. तर त्यानंतर मी स्वप्नील दादा स्वप्नील बांदोडकर त्यांच्यासोबत कार्यक्रम केलेत, अवधूत सरांसोबत कार्यक्रम केलेत, सलील दादासोबत आयुष्यावर बोलू काहीमध्ये सुद्धा मी आत्ताच गायले. ओके. एखादं असं आवडलेलं यांच्याबरोबर ज्यावेळेस ह्या मोठमोठ्या आर्टिस्टबरोबर आपण काम करतो त्यावेळेस त्यांच्याबरोबर एखादं आवडलेलं गाणं किंवा ते मनात भावलेलं आणि ते कायम आठवणच राहतं असं एखादं गाणं तुम्ही कोणतं? तसं प्रत्येक कलाकारासोबत अनेक वेगवेगळे अनुभव आहेत आलेले. आणि म्हणजे म्हणू असं की अवधूत सरांच्या कार्यक्रमामध्ये 10,000-11,000 क्राऊड किमान असतो समोर. तर संपूर्ण क्राऊडला आपल्याकडे आकर्षित करून घेणं किंवा त्या पद्धतीचं सादरीकरण करणं हे मी त्यांच्याकडनं शिकते त्यांच्या कार्यक्रमातनं. आणि सलील कुलकर्णींच्या कार्यक्रमांमध्ये इतकं इंटरॅक्शन सुंदर असतं त्यांचं आणि ऑडियन्सचं की सलीलदा गात असताना समोर ऑडियन्सही सेम लाईन गात असते. आणि या गोष्टी मी इतक्या सुंदर अनुभवल्या की पहिली लाईन दादा गातोय दुसरी लाईन ऑडियन्स गात आहेत. तर या अनेक गोष्टी खरं तर शिकण्यासारख्या आहेत त्यांच्याकडून. तुम्ही शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला आहे, शास्त्रीय संगीताचं वर तुम्ही डिग्री सुद्धा घेतली. मग तुम्ही शास्त्रीय संगीता व्यतिरिक्त सुद्धा गायन करता असं आम्ही ऐकलंय. मग तुम्हाला शास्त्रीय संगीतात पुढे जायचं आहे का? माझी मूळ आवड जी आहे ती सुगम संगीत अशीच आहे. पण जसं मी आधी म्हटलं की आपलं सगळ्या संगीताचं मूळ हे शास्त्र आहे, शास्त्रीय संगीत म्हणून मी ते शिकले आहे शिकती आहे. पण मला आवडतं हे खास गझल गायला, भावगीत गायला, अभंग गायला ही माझी खरी आवड आहे. शास्त्रीय संगीतातले असे कोणते गायक आहेत की जे तुम्हाला खूप भावलेत आणि खूप तुम्हाला ते आवडतात? मी खूप फॉलो केलं आहे ते पंडित भीमसेनजी जोशी यांना. त्यानंतर आता मला मी कौशिकीताईंना खूप फॉलो करते की त्यांचं गाणं मला खास आवडतं. ओके. आणि सुगम संगीतामध्ये? सुगम संगीतामध्ये मी दैवतच मानते लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना. आणि अगदी आत्ताच्या काळात म्हणाल तर श्रेया घोषाल या माझ्या अतिशय आवडत्या गायिका आहेत. म्हणजे जे मी किंवा जे अनेक जण म्हणतात की एखाद्या गायकाने वर्सटाईल असलं पाहिजे, तर मला असं वाटतं की श्रेयाजी याचं उत्तम उदाहरण आहेत. म्हणजे लावणीही तितक्याच ताकदीने सादर करतायत, एखादं सॉफ्ट म्युझिकही तितक्याच सुंदर सादर करतायत, एखादं आयटम सॉंगही तितक्याच सुंदर सादर करतायत. म्हणजे सगळ्याचं काय म्हणू आपण सारांश त्यांच्या गाण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही आत्ता म्हणालात की जरी तुम्ही क्लासिकल संगीताचा अभ्यास केला असेल तरी तुम्हाला सुगम संगीत आवडतं, पण तुम्हाला कोणती गायिका निवडायची आणि तुम्ही त्यात कशात तुम्हाला मास्टर व्हायचं? मी तुम्हाला सुगम संगीत गायला आवडतं का शास्त्रीय संगीत? मला डेफिनेटली सुगम संगीत गायला जास्त आवडतं. शास्त्रीय संगीत हा माझा रियाज किंवा माझा विचार मांडण्याचं एक माध्यम आहे असं मला वाटतं. तुम्हाला सुगम संगीतातच करिअर करायचं आहे? एखादं सुगम संगीतातलं एखादं गाण्याचं कडवं की जे तुम्हाला खूप आवडलंय तर त्यांच्या प्रेक्षकांना? आत्ता आपण खास नवरात्री करता हा भाग करतोय तर त्यामुळे देवीचंच एक आवाहन करणारं गीत आहे, त्याच्या दोन ओळी ऐकवते. कधी मातेला पाहिन मला धीर नाही, कधी श्रद्धेचं फुल वाहिन तिच्या मी चरणा पायी, अस वाट जाव तिथ लवलाई, अन काळूबाईच्या दर्शनाची झाली मजला घाई. अन मग बाजू हा किवज डोईला, अन बाई मला जायाच काळूबाईला, बाजू हा किवज डोईला, अन बाई मला जायाच काळूबाईला, मला जायाच काळूबाईला, मला जायाच काळूबाईला,
मला जायाचं काळुबाईला, ए बाजू हा कि वज डोईला, न बाई मला जायाचं काळुबाईला। खूप छान, त्यानिमित्तानं तुमच्या गाण्याचे बोल आम्हाला ऐकायला मिळाले, धन्यवाद तुमचे त्याबद्दल। तुम्ही झी टॉकीज कुठून मनमंदिरा आणि नादभजनाचा याच्यामध्ये सुद्धा काम केलं, छोटा गंधर्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सौभद्र संगीत सौभद्र हे नाटकात सुद्धा काम केलं, तर त्याच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? पहिला जो विषय आहे झी टॉकीज, तर झी टॉकीज अनेक सुंदर सुंदर उपक्रम राबवत आहे, तर त्यातलाच एक भाग आहे नादभजनाचा, की ज्यामध्ये वेगवेगळे नावाजलेले कलाकार एकत्र येतात आणि वेगवेगळे अभंग वेगवेगळ्या रचना सादर करतात, तर अशा कार्यक्रमांमध्येही मी त्यांच्यासोबत गाते आहे। आणि छोटा गंधर्व प्रतिष्ठानचं संगीत सौभद्र हे एक संगीत नाटक आहे, तर ज्यामध्ये मी सुभद्रा हा लीड रोल त्या नाटकामध्ये करते आहे। आणि या नाटकामध्ये संगीत आणि अभिनय हे दोन्ही पण हातात हात घालून पुढे जातात। तुम्ही प्रसिद्ध कलाकारांच्या बरोबर काम केलं, सलील कुलकर्णी असेल, संदीप खरे असतील किंवा अब्दुल गुप्ते असेल, यांच्याबरोबर सुद्धा काम केलं, आयुष्यावर बोलू काही मध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी गायला, तर हा अनुभव कसा होता? आयुष्यावर बोलू काहीमध्ये गायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती, कारण मी लहानाची मोठी पुण्यात झाली आहे आणि मला माझ्यावरती खूप प्रभाव आहे या दोघांच्याही संगीताचा, सलील कुलकर्णी आणि संदीप खरेंच्या संगीताचा आणि संदीप खरेंच्या कवितांचा, तर त्यामुळे त्यांच्या शेजारी बसून त्या कार्यक्रमामध्ये गायला मिळणं हे माझ्यासाठी पर्वणी होती। आणि हे माझं कॉलेजमध्ये असताना पाहिलेलं एक स्वप्न होतं, म्हणजे आम्ही जेव्हा मित्रमैत्रिणी किंवा मी माझ्या भावासोबत वगैरे जायचे कार्यक्रमांना, तर माझ्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे की माझी किती इच्छा होती या कार्यक्रमामध्ये गायची, आणि ते एक स्वप्न या निमित्ताने पूर्ण झालं। ओके, तुम्हाला कोणत्या गायकाबरोबर गाणं गायला आवडेल? मला तसं म्हटलं तर सगळ्याच गायकांसोबत मला गायची इच्छा आहे, पण अगदी मनापासून मला गायचं आहे सोनूजींसोबत आणि अरिजित सिंग त्यांच्यासोबत जर गायची कधी संधी मिळाली तर ती तुम्हाला घ्यायची। येस, गायनाव्यतिरिक्त तुमच्या काय आवडीनिवडी आहेत? मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात, पण त्यातलेही पु ल देशपांडे आणि वपू काळे हे माझे विशेष आवडते लेखक, आणि मी त्यांची पुस्तकं पारायण करते, म्हणजे जरी वाचून झालं असेल तरी पुन्हा वाचायला मला ते आवडतं। पु ल आणि वपू तुम्हाला आवडतात, वाचनाची तुम्हाला आवड आहे, असं काय भावलं आहे तुम्हाला की त्याच्यामुळे की तुम्हाला ते लेखक जास्त आवडतात किंवा त्यातल्या कथा कोणत्या आवडली? किंवा मला असं वाटतं की खूप हलक्या फुलक्या अंगाने त्या पुढे जातात कथा, आणि शेवटी एक ड्रास्टिक मेसेज देऊन जातात, म्हणजे आपण कधी विचारही नाही करणार की ही कथा अशा वळणावरती येऊन थांबेल आणि आपल्याला अशा पद्धतीचा एक मेसेज देईल, तर म्हणून आणि मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातही तसंच चाललं आहे काहीसं, की साधं साधं सरळ सरळ वाटणारं आयुष्य आपल्याला कधीतरी एखाद्या पॉईंटवर जाऊन एखादा एक वेगळाच मेसेज देऊन जातो, तर मी खूप रिलेट करते माझं आणि माझं जे मी आज जगते ते किंवा पु ल आणि वपूंच्या ज्या गोष्टी असतात त्या। तुमचे गुरु कोण? मी माझी सुरुवात झाली ही कैलासवासी पंडित सूर्यकांतजी गायकवाड त्यांच्याकडून, त्यांच्याकडनं मी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं, आणि त्यानंतर त्यांचा मुलगा रमाकांत गायकवाड त्याच्याकडे मी दादाकडे गझल सुगम संगीत या सगळ्या गोष्टी शिकते, त्यानंतर सलील दादाकडे शिकण्याची संधी मला मिळाली, आणि किशोर कौशल जे पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे शिष्य होते त्यांच्याकडेही व्हॉइस कल्चरचं ट्रेनिंग घेतलं मी। तुम्ही तुमच्या आयुष्यात आदर्श कोणाला मानता गाण्याच्या बाबतीत? ऑल ओव्हर संपूर्ण तुमच्या आयुष्यात म्हणजे असं खूप मोठे मोठे लोक म्हणतात ना की समोर येईल तो प्रत्येक व्यक्ती आपल्याला शिकवून जातो, तरी सुद्धा समोर येणारा व्यक्ती वेळोवेळी शिकवतो, वेगवेगळी माणसं भेटतात, चांगलं वाईट माणसाला शिकायला मिळत असतं, परंतु तुमच्या आयुष्यात अशी कोण व्यक्ती आहे की ज्याला जी तुम्हाला आदर्श म्हणून वाटते? मला असं वाटतं की लताबाई या मला खूप आदर्श वाटतात, कारण की गाण्याच्या प्रती त्यांचं प्रेम, गाण्याबद्दल त्यांचं जे डेडिकेशन होतं, तर फक्त गाण्यासाठीच असं नाही, तर मला असं वाटतं की मी प्रत्येक क्षण जगताना हा एक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन जगलं पाहिजे। तुमच्या आयुष्यात सांसारिक जीवनात तुमच्या गणेश शिंदे प्राध्यापक यांच्याबरोबर तुमचं लग्न झालं, तर त्याच्यानंतर तुमचा हा प्रवास अधिक फुलत गेला, तुम्ही त्याच्यानंतरच मग मोगरा फुलला किंवा ह्या सगळे प्रयोग करायला सुरुवात केली किंवा काय, आणि तुम्ही अधिक जोमाने पुढे, तर तुमच्या ह्या सगळ्या प्रवासात गणेश शिंदे सरांचं किती योगदान आहे?
त्यांचा खूप मोठं योगदान आहे माझ्या सगळ्या प्रवासात. म्हणजे मला कधी कधी विचार करताना असं वाटतं की कदाचित गणेशजीचं लग्न नसतं झालं माझं, तर कदाचित इतकं पुढे मी डेव्हलप स्वतःला करू शकले नसते. कारण की ज्या पद्धतीचे विचार ते मांडतात, ज्या पद्धतीचे विचार ते सगळ्या लोकांसोबत शेअर करत असतात, तर घरीसुद्धा अगदी तसंच वातावरण आहे. म्हणजे कधीही कधी कधी मी कंटाळा करू शकते की नाही मला कंटाळा आलाय, कदाचित हा कार्यक्रम नको, तर नाही असं नाही, हे करायचं, हे केलं पाहिजे, हे जे बूस्ट करण्याचं काम आहे त्यांच्याकडनं कायम वारंवार होत आहे. मला एक सांगा तुम्ही, ते एक प्रसिद्ध वाक्य ते आहे, ते खूप विचार वगैरे मांडतात आणि तुम्ही एक गायक आहात, तर घरी सुद्धा असंच वातावरण असतं, ते काही व्याख्यान वगैरे देत बसतात? नाही तसं नाही आहे. म्हणजे बरेचदा त्यांचे मित्र आता आम्हाला चिडवायला असे लागलेत की घरी मी त्यांना बोलू देत नाही म्हणून बाहेर जाऊन ते मत मांडतात. पण तुम्ही घरी आल्यानंतर सतत त्यांना गायनाचे धडे देत असतात? नाही नाही अजिबातच नाही. म्हणजे तरी रियाज म्हणून तुम्ही करत असालच ना तरी? नाही असं अजिबात नाही. नॉर्मल नवरा बायकोंचं जसं रिलेशन असतं किंवा जितकं खेळीमेळीचं घरी वातावरण असतं तसंच आमच्याही घरी आहे. आणि यस, मी त्यांच्याकडनं चार गोष्टी शिकते. म्हणजे माझ्याकडनं मला माहीत नाही की मी त्यांना रियाज वगैरेचा तर विषयच नाही आहेत आमच्यात, पण त्यांच्याकडनं अनेक गोष्टी मी शिकते खरंच. बाहेर अनेक मित्रमैत्रिणींच्या तो वावरताना आपण सेलिब्रिटी आहोत, आपण एक गायक आहोत, ते एक व्याख्याते आहोत, तर त्यावेळेस मित्रमैत्रिणींच्या मध्ये कसं असतं वातावरण? खूपच नॉर्मल. म्हणजे बाहेर गेल्यानंतर कधीच नाही आम्हाला जाणवतं, नाही मला असं वाटत नाही की समोर आमच्या मित्रमैत्रिणी नाही जाणवत असेल या गोष्टी, की कोणीतरी आम्ही दोन वेगळ्या टोकावरनं किंवा वेगळ्याच ग्रहावरनं आलेले माणसं असल्यासारखे आम्ही वागत नाही. त्याच्यामुळे खूप खेळीमेळीचं वातावरण असतं जेव्हा आम्ही सगळे भेटतो तेव्हा. तुम्हाला एक लहान मुलगी आहे, तर तिला तिच्या आवडीनिवडी काय आहेत आता? ती खरं तर खूपच लहान आहे, 5 वर्षांची आहे, आणि मला असं वाटतं तिच्या आवडीनिवडी अजून डेव्हलप होत आहेत. म्हणजे तिला आम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतोय की अशाही गोष्टी आहेत किंवा हेही आहे तेही आहे, आम्ही असं वेगवेगळं दाखवायचा प्रयत्न करतोय. पण तरी त्यातल्या त्यात बघायला गेलं तर तिला डान्स खूप आवडतो. म्हणजे कदाचित तो जन्मजात काही गोष्टी आपल्यामध्ये असतातच, तर तसं डान्सच्या बाबतीत आहे. रिदम वाजायला लागला की ही इथे नाचायला सुरुवात करते, मग तो कसाही रिदम असो कुठेही वाजत असतो. आई वडिलांच्याकडून बाळकडू आले. तुम्हाला काय व्हायला आवडेल? बघितलं त्याचे अनेक उत्तर देता येऊ शकतात की मला एक यशस्वी गायिका व्हायला आवडेल किंवा एखादं छान संगीत त्यामध्ये मला रमायला आवडेल. पण त्याहीपेक्षा आता जेव्हा मी विचार करते तेव्हा असं मला वाटतं की मला कायम समाधानी व्यक्ती म्हणून राहायला आवडेल. गणेश शिंदे सरांचं व्याख्यान अनेक वेळा सुरू असतं, ते खूप चांगले व्याख्याते आहेत, तुम्ही बी चांगले गायक आहात. एक असं कम्पेअर कधी करावं असं वाटलं किंवा लोकांच्याकडून किंवा जवळच्या नातेवाईकांच्याकडून मित्रांकडून काय सायकल मिळतं काय कम असं? नाही, म्हणजे लकीली कधी माझ्या कानावर असं कम्पॅरिझन म्हणून कधी आलं नाही की, कारण की आमची क्षेत्रं बघितली तर खूपच वेगळी आहेत. म्हणजे मी सुद्धा जर व्याख्यान या क्षेत्रात असते किंवा ते जर गाण्याच्या क्षेत्रात असते तर कदाचित हे कम्पॅरिझन झालं असतं. पण आमचे जे दोघांचे व्यवसाय म्हणून आम्ही आता ज्याच्याकडे बघतो आहे, तर ते एकमेकांना मारक न ठरता एकमेकांना पूरक ठरतील असे आहेत, तर त्यामुळे कधी कम्पॅरिझनचा प्रश्न आला नाही. पण जेव्हा अनेकदा असं होतं की त्यांच्या व्याख्यानाला मी त्यांच्यासोबत जाते आणि मला खाली ऑडियन्समध्ये त्यांची बायको म्हणून बसून ते व्याख्यात्यांची बायको हे मिरवायला मला खूप आवडतं. म्हणजे तुम्ही ते व्याख्याते असले आणि तुम्ही गायिका असले तरी एकमेकाबरोबर वेळ देत आहे, त्यामुळे तुमचा जो दोघांना एकमेकाचा वेळ न देण्याचा विषय होता तो तुम्ही तिथं हे केलेला पार केलेला. सूर नवा ध्यास नवा सीझन 4 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट झाला होता, पण तो प्रवास कसा होता? तुम्ही सूर नवा ध्यास नवामध्ये कशी एंट्री केली आणि ॲक्च्युली ते कसं असतं आहे, म्हणजे ॲक्च्युली तो प्रवास कसा आहे थोडंसं सांगाल का? येस, सूर्नवा ध्यासनवाचा जो चौथा सीझन होता तो खरं तर कोविडचा काळ होता. आणि जनरली असं असतं की जाऊन ऑडिशन देणं आणि पार्टिसिपेट करणं, पण कोविडमुळे आमचे अगदी व्हिडिओ मागवले होते सुरुवातीला आणि मग त्यातनं सिलेक्शन होत होत मेगा आणि मग पुढे मुख्य स्पर्धा अशी सुरू झाली होती. आणि याच्या संदर्भात एक किस्सा मला सांगायला नक्की आवडेल की त्याच्याही आधीच्या वर्षी म्हणजे 3र्या सीझनसाठी मी ऑडिशन दिलं होतं. मेगा राऊंडपर्यंत जाऊन मी परत आले
आणि त्यानंतर मी असं ठरवलं की आता बास, म्हणजे आता रियालिटी शोजसाठी स्पर्धा करणं किंवा स्पर्धा तिथे करायची जाणं नाही, नको. करायची नाही. हां, आपलं आपलं गाणं सुरू आहे, आपले कार्यक्रम सुरू आहेत, आपण त्यात खुश आहोत, तर नको झाला. पण इथलं जे ऑडिशन ओपन झालं, तर व्हिडिओ पाठवायचा होता म्हटल्यानंतर पहिला मला, मी बाहेर गावीच होते कार्यक्रमासाठी. ऑडिशन्स ओपन झाल्यानंतर मला पहिला कोणाला माझ्या आईबाबांचा की ऑडिशन पाठव, दुसरा कोणाला माझ्या मिस्टरांचा की ऑडिशन पाठव, आणि मी त्या तिघांनाही समजायच्या नादात की नको जाऊ देत म्हणून, आता यावेळेस नाही करत पार्टिसिपेट. पण त्यांनी मागे लागून लागून मी खरं तर पहिला माझा व्हिडिओ पोस्ट केला पोस्ट आणि केला. तो सिलेक्ट झाला. तर तिथून माझा हा प्रवास सुरू झाला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळाल्या मला, वेगवेगळ्या प्रकारची गाणी तिथे सादर करण्याची संधी मिळाली. आणि मग फायनल पण सुरनामधला मध्ये असा काही अनुभव होता का की आपण तिथे एंट्री तर केली परंतु एक वेगळ्या पद्धतीचंच, कारण टप्पे असतात वेगवेगळ्या पद्धतीचे, तर ते थोडेसे पार करायचे होते, मग ते कसे, त्याबद्दल काय अनुभव काय सांगाल त्याच्याबद्दल एखादा? येस, खरं तर आपल्याला ते बघताना खूप सोपं वाटतं. म्हणजे जेव्हा आपण टी व्हीसमोर बसून एखाद्या गायकाला किंवा एखाद्या स्पर्धकाला जज करतो ते खूप सोपं असतं, पण तिथे गेल्यानंतर ते मागे काय गोष्टी घडत आहेत किंवा त्याच्या पडद्यामध्ये मागे काही गोष्टी असतात अनेक असतात ज्या आपल्याला माहिती नसतात, म्हणजे किती दिव्यातनं त्या सगळ्या गोष्टी ते पार करत असतात हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे आमच्या सीझनला तर अक्षरशः असं झालं होतं की कोविडचं असल्यामुळे काही पार्टिसिपंट्स तर कोविड पॉझिटिव्ह झाले आणि मी पण त्यामध्ये होते, तर मला 15 दिवस घरी राहावं लागलं. आणि त्यामध्ये असं झालं की आता बास नको नाही गेलीस तरी चालेल असं मग घरच्यांचं म्हणणं होतं, तेवढं आजारी असताना जाऊ नकोस. पण मग पुन्हा मला असं वाटलं की आपण इथपर्यंत येऊन हार मानायची कशासाठी, म्हणजे तिथे येऊन मग जर मी आऊट होऊन बाहेर आले तर मला एक समाधान असेल की हां मी प्रयत्न केला आणि आऊट झाले, पण मी न जाताच हार मानली हे नको होतं. व्हायला नको. हां, तर अशा अनेक गोष्टी तिथे घडत असतात की ज्याने आपण माणूस म्हणून, कलाकार म्हणून, गायक म्हणून अधिकाधिक घडत जातो, अधिकाधिक बहरत जातो अशा या कार्यक्रमांमध्ये. त्याच्यामुळं अधिक आपण अनुभव येतो, एक मॅच्युरिटी वाढत असते. आता या निमित्तानं तुम्ही आता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल, नव गायकांना किंवा अलीकडच्या पिढीला, नवीन तरुण तरुणींना काय संदेश द्याल? खरं तर ना आत्ताचं जग असं झालं ना, इन्स्टंट आहे सगळं, म्हणजे 2 मिनिट्स लोकांना लगेच हवं आहे. हां, की अगदी 1.5 मिनिटाचा रील पोस्ट केला की मला पब्लिसिटी मिळेल, तर हे इतका सहज गोष्टी नाही आहेत, त्याच्यामागे खूप मेहनत आहे. तर त्यामुळे स्वतःवरती फोकस करा, स्वतःची तालीम जी आपण म्हणतो गाण्याची असेल किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्राबद्दलची संपूर्ण माहिती करून घ्या. आणि एखाद्या क्षेत्रामध्ये उतरत असताना त्याबद्दलच्या 4 अनुभवी व्यक्तींना भेटा की हे क्षेत्र काय आहे, इथे पुढे आपल्याला काय संधी उपलब्ध आहेत, आणि जर हे नाही झालं तर काय करू शकतो असा एक बॅकअप प्लॅन, तर मला असं वाटतं की हे सगळ्यांनीच तयार ठेवायला हवं. ओके, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारलात, त्याबद्दल बोलबिंदाच्या टीमकडून आपलं धन्यवाद. थँक्यू. या होत्या सन्मिता शिंदे धापटे. अशाच नवदुर्गांच्या बरोबर आपण दररोज 9 दिवस बोलणार आहोत. थांबूया, आभारी आहे.